ज्याबद्दल ट्विट झालेला आहे निलेश राणेकडनं कसं बघताय याच्याकडे माझे खासदार माननीय निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतोय अशा पद्धतीचं केलेलं ट्विट माझ्या आताच वाचनात आलं अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर अशा पद्धतीने राजकारणातून निवृत्ती त्यांनी का घेतली याबाबत मला अधिक काही माहिती नाही आहे आणि त्यामुळे फार मी काय त्यावर बोलणार नाही पण कदाचित राजकीय कुरघोडीतून त्यांना नैराश्य आलं असेल आणि त्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला ने असेल नेमकं राजकीय म्हणजे काय असू शकतो पक्षांतर्गत वाजू शकतो की काय नेमकं काय सांगू शकतो काय प्रयत्न नाही या मी सध्या पूर्ण माहिती घेतल्याविषयी जास्त काही बोलणार नाहीत त्यामुळे प्रत्येकाने राजकारणामध्ये कधी यायचं आणि कधी निवृत्त व्हायचं हा प्रत्येकाचा अधिकार असतो आणि त्यांनी तो अधिकार बजावला असेल या सगळ्या गोष्टीमधून कोकणामध्ये रत्नासिंधुर्ग को विधानसभा लोकसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं अशा वेळेला या सगळ्यातून माघार घेणं कुठेतरी राणे कुटुंब बॅकफूटवरती जाते नाही माझ्या माहितीप्रमाणे दोन वेळा झालेल्या पराभवानंतर आता लोकसभेला लढायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय कदाचित त्यांनी घेतला होता असं माझ्या कानावर आहे आणि त्यामुळे लोकसभेच्या रिंगणातून ते मागे गेले असंही म्हणता येणार नाही ज्या पद्धतीनं किरण सामंत यांचं नाव समोर येते भया सामंतचं नाव समोर आहे काल उदय सामंत यांनी सांगितलं होतं की सिंधुदुर्गातल्या सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षाचे लोक सुद्धा या ठिकाणी भयाशीटने मदत करतील एकंदरीत या सगळ्या गोष्टीमुळं या घडामोडी घडत आहेत नाही मंत्री उदय सामंत यांचे हे जे काय बेताल वक्तव्य असतात ना त्याला मी कधी गांभीर्याने घेत नाही मी जोपर्यंत माननीय किरण सामंत यांना ओळखतो तोपर्यंत माझ्या खात्रीने सांगतो की, की सा ते अशा पद्धतीने सध्या तरी प्रत्यक्ष राजकारणामध्ये कधी येतील असं मला वाटत नाही भविष्यामध्ये ते येऊ शकतात पण आत्ता ते ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं मला अजिबात वाटत नाही पद्धतीने पुढे येत आहे एकंदरीत दबावतंत्राचा भाग दिसतो कुठेतरी नाही त्यांचं नाव हे ते स्वतः म्हणून पुढे आणत नाही तर काही टोळके असे आहेत की त्या टोळक्यांना वाटतं की लोकसभेला किरण सामंत हे उमेदवार असले पाहिजे निवडून यायला पाहिजे अशी मुळीच इच्छा नाही परंतु किरण सामंत यांच्या माध्यमातून स्वतःची तुमडी कशी भरता येईल अशी गोड आशा ठेवून जे वावरणारं जे टोळका आहे ना त्यांची ती इच्छा आहे